पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेलं पाहायला मिळालं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन पाहायला मिळालं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली आहे पाहुयात हा व्हिडिओ आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचं ठिकाणी पाहायला मिळत आहे विधानभवनांच्या पाऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देखील विधानभवन परिसरात दाखल झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले तर दुसरीकडे विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे आपण ही दृश्य तिकडचीच पाहतोय पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचं ठिकाणी पाहायला मिळत आहे